घरची परिस्थिती नसताना इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन नोकरी करायचा प्रयत्न केला, पण पुरेसा पगार मिळत नसल्यानं नोकरीत मन रमेना. महाराष्ट्रातल्या अनेक सुशिक्षित तरुणांप्रमाणेच नंदुरबारच्या मयूर बोरसे या तरुणापुढे भविष्याविषयी असाच गंभीर प्रश्न उभा होता. सुदैवाने शासनाच्या कौशल्य विकास योजनेचे समन्वयक संपर्कात आले आणि एका नोकरी करणाऱ्या तरुणाचा नोकरी देणारा व्यावसायिक झाला. घरची शेती असल्यामुळे पोल्ट्री हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं मी. भांडवल उभं करताना मला कौशल्य विकास विभागाकडून बिनव्याजी कर्ज किंवा व्याज परतावा म्हणून मला एक प्रोत्साहन देण्यात आलं सरकारकडून, आणि त्या आधारावर मी काहीतरी हिंमत करून माझा स्वतःचा धंदा सुरू करू शकलो. आर्थिक मदत मिळताच मयूर बोरसे यांनी भालेरे गावाजवळ शेड उभारून व्यवसायाला सुरुवात केली. हैदराबाद वरून चांगल्या जातीची पिल्लं आणून कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पोल्ट्रीचा आपला व्यवसाय नावारूपाला आणला. बँकेमार्फत मिळालेल्या कर्जाचा पहिला हप्ता आणि संपूर्ण व्याज हे महामंडळामार्फत अनुदान रूपानं परस्पर फेडलं गेलं. त्यामुळे मुद्दल फेडून आज खर्च वजा जाता महिनाकाठी त्यांना 80 ते 90 हजारांचा नफा होतो. आपल्या आयुष्यातील या बदलाचं श्रेय मयूर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीला देतो. मला या ज्या योजनांचा फायदा मिळाला त्यासाठी मी आपल्या सरकारला खूप खूप मनापासून थँक्यू म्हणू इच्छितो. केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन बेरोजगारांची फौज तयार करण्यापेक्षा अंगीभूत कौशल्य विकसित करून तरुण उद्योजक घडवावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न मयूर बोरसे प्रत्यक्षात आणत आहेत.